आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलमधील खाबूगिरीला आता तरी चाप बसेल का? कागल तहसीलदार कार्यालयात झालेल्या कारवाईत तहसीलदार किशोर घाडगे व दोन तलाठी लाचलुचपत विभागाने पकडले. या कारवाईने सामान्य नागरिक सुखावला असला तरी आणखी काही दिवसांनी एरे माझ्या मागल्या असे चालू होणार, कारण कागलमधील याच महसूल विभागातील तलाठी व लिपिक यांना वर्षभरापूर्वी पकडले होते. त्याचा कोणताही प्रभाव कागलच्या तहसीलदार कार्यालयावर झाला नाही, म्हणून तर खुद्द तहसीलदारच दोन तलाठ्यांसह सापडल्याने कुंपणानं शेत खाण्याचा प्रकार घडलाय. तर जर मागील कारवाईचा प्रभाव झाला असता तर याची हिंमत सामान्य नागरिकांना लुटण्याची झाली नसती. सामान्य जनतेच्या कष्टातील करांमुळे त्यांना पगार गाडी बंगला मिळतो, पण त्याच सामान्य नागरिकांना लुबाडण्याचे काम हे सरकारी नोकर करत आहेत. मुळात हे नोकरच मालक होऊन बसले आहेत. सरकार कोणतेही येवो, नोकर तेच असल्याने सामान्य नागरिकांना भ्रष्टाचारातून होणारी पिळवणूक थांबता थांबत नाही. कागल तहसीलदार कार्यालयाकडे गौण खनिज शेतीचे सातबारा, क्रशर, दगड खाणी, शेतीची गुंतागुंतीची प्रकरणे, बिगर शेती, बॉक्साईड, वाळू साठा, शासकीय रॉयल्टी, महा ई सेवा इत्यादी अनेक विभाग येतात. यामध्ये अनेक गैरकारभारामध्ये तहसीलदार घाडगे यांनी कारवाईची भाषा वापरून किती जणांवर कारवाई केली हा चर्चेचा विषय आहे. घाडगे यांनी कार्यालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल असे वाटले होते. परिसरातील एजंट कमी होतील असे वाटत होते. सामान्य नागरिकांना आर्थिक लुबाडणूक थांबेल असेही वाटत होते. सरकार बदलले भ्रष्टाचार कमी होईल असेही वाटत होते. सेवा कायदा केल्यानंतर सामान्य नागरिक नागवला जाणार नाही असे वाटत होते. आताच्या कारवाईनंतर काही दिवस सुरळीत चालेल आणि त्यानंतर पुन्हा सामान्य नागरिक प्रत्येक सरकारी नोकरांना भीत जाईल. कोणी काही विचारलेच तर त्याला अरेरावी करून सरकारी कामात अडथळा हा कायद्याची भीती दाखवली जाते. त्याचमुळे कागल मधील खाबूगिरीला चाप बसेल का हा सवाल सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.